प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आणि वार्षिक परंपरेनुसार विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम 25 जानेवारी रोजी संध्याकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य, पालकांचा सन्मान, शिक्षकांचा आदर इत्यादी सामाजिक विषयांवर संदेश देणारे कार्यक्रम सादर केले. तालुका शिक्षण प्रशासनाकडून विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख वादोद तांगडा, ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत 26 जानेवारी रोजी सकाळी धावडा शहरातील रस्त्यावर विद्यार्थ्यांनी रॅली काढून मुलींनी साडी ड्रिलचा उत्कृष्ट नमुना सादर केला. साडी ड्रिल सोबतच मुलांनी बांबूच्या ड्रिलचे उदाहरण मांडले. विविध संदेश आणि घोषवाक्य यांच्या गजरात रॅली जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत पोहोचली. त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार भारतीय संविधान आपल्याला शिकवले गेले. उर्दूमधील घटना ब्रुशा, अक्सा, शिफा, शुमेला सादर केले. आलिया पठाण आणि हुमेरा पठाण या विद्यार्थिनींनी इंग्रजीत प्रस्तावना आणि मराठीत संविधान शिकवले, तर उर्दू भाषण सईदा बहकीम, अदिबा सौदागर यांनी केले. जैना पठाण आणि सिद्रा पठाण या विद्यार्थिनींनी मराठीत आणि इंग्रजीत भाषणे केली, तर अब्दुल अजीज आणि नोमानने स्वातंत्र्य युद्धातील आमचे पहिले नाव ही कविता सादर केली. यावेळी मुख्याध्यापक हमीद गुलाब शेख, अकील शाह, कामरान शेख, नईम हसन, सर्वरी अंजुम साबा आदी उपस्थित होते. प्रतिनिधी जाकीर शेख, महाराष्ट्र न्यूज 10, जालना.